हेलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. मी दिनेश प्रयाग एज्युटेकच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. AMVI 2020 साठी आपण दररोज चालू घडामोडी व प्रश्न उत्तरे लेक्चर सिरीज चालू केली आहे. तुम्हाला माझे लेक्चर कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर वर 10 MCQ घेणार आहोत. कीप युअर सेल्फ इन करंट झोन, रिझल्ट ऑलवेज बी इन सेफ झोन. तर आपण बघूयात आजचे करंट अफेअर. प्रश्न क्रमांक 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 150व्या वर्धापन दिनानिमित्त कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नामकरण केले. हे नामकरण कोणाच्या नावावरून झाले आहे? तर पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए, श्यामाप्रसाद मुखर्जी. पर्याय क्रमांक बी, अटल बिहारी वाजपेयी. सी, स्वामी विवेकानंद. आणि डी, नेताजी सुभाषचंद्र बोस. तर पर्याय क्रमांक ए, श्यामाप्रसाद मुखर्जी हे अचूक बरोबर आन्सर आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2020 रोजी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150व्या वर्धापन दिनी सोहळ्यात सहभागी झाले. पंतप्रधानांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टचे श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट असे नामकरण केले. डॉक्टर श्यामा मुखर्जी यांनी देशातल्या औद्योगिकरणाची पायाभरणी केली आणि चिरंतर लोकोमोटिव्ह फॅक्टरी, हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी, सिंदरी फर्टिलायझर्स फॅक्टरी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन यांसारख्या प्रकल्पांच्या विकासात मोलाची कामगिरी बजावली. यानंतर प्रश्न क्रमांक 2, उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2018-19 वर्षाचा प्रतिष्ठेचा पॉली उमरीगर पुरस्कार कुणी जिंकला? तर आपल्या समोर 4 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए, विराट कोहली. पर्याय बी, जसप्रीत बुमराह. सी, रोहित शर्मा. आणि डी, मोहम्मद शमी. तर पर्याय क्रमांक बी, जसप्रीत बुमराह हे बरोबर आन्सर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजे BCCI ने 2018-19 वर्षाचा प्रतिष्ठेचा पॉली उमरीगर पुरस्कार भारतीय संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह याला देण्याची घोषणा केली. सन 2018-19 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल BCCI ने या पुरस्कारासाठी बुमराची निवड केली आहे. प्रशस्तीपत्र, चषक आणि ₹15 लाख असे या पॉली उमरीगर पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून पूनम यादवला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार K श्रीकांत यांना, तर अंजू चोप्राला महिला क्रिकेटपटू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 3, पश्चिम आशिया प्रदेशावर अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात दुप्पट करण्याची योजना आखत आहे. 2018-19 या वर्षी कोणता देश भारताला सर्वात जास्त तेलाचा पुरवठा करणारा देश ठरला? तर आपल्या समोर 4 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए, इराक. नंबर बी, संयुक्त अरब अमिराती. पर्याय सी, सौदी अरब. पर्याय डी, संयुक्त राष्ट्रे अमेरिका. तर अचूक उत्तर आहे इराक. 2018-19 या वर्षी सुमारे 46.6 दशलक्ष टन तेलासह इराक हा भारताला सर्वात जास्त तेलाचा पुरवठा करणारा देश ठरला. सर्व आखाती देशांनी एकत्रितपणे भारताकडे एकूण 226.5 दशलक्ष टन तेल आयात केले. पश्चिम आशिया प्रदेशावर अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात दुप्पट करण्याची योजना आखत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील अशांततेनंतर भारताने हा निर्णय घेतला आहे. तर इराक हा 2018-19 या वर्षी भारताला सर्वात जास्त तेलाचा पुरवठा करणारा देश ठरला आहे. तर प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशाने ताशी 350 किलोमीटरने धावणारी विनाचालक बुलेट ट्रेन प्रस्तुत केली? तर 4 पर्याय आहेत. ए, जापान. बी, चीन. सी, स्वित्झर्लंड. आणि डी, फ्रान्स. तर
अचूक बरोबर आंसर आहे चीन। चीनने देशाला ताशी 350 किलोमीटरने धावणारी विनाचालक बुलेट ट्रेन प्रस्तुत केली आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 5, 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी यांनी रामकृष्ण मिशनचे मुख्यालय असलेल्या बेलूर मठ येथे स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली अर्पण केली। रामकृष्ण मिशनची स्थापना डॅश साली झाली। तर आपल्या समोर चार पर्याय आहेत, ए 1898, बी 1897, सी 1902 आणि डी 1905। तर बरोबर उत्तर आहे 1897। 12 जानेवारी 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त तसेच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कोलकाता मधील बेलूर मठाला भेट दिली। रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी 1897 साली केली होती। यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 6, भारतीय हवाई दल 2000 विमाने विकत घेण्याची योजना आखत आहे, याच्या संदर्भात पुढील विधानांना विचारात घ्या। विधान क्रमांक 1, 200 पैकी 83 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट LCA मार्क 1A तेजस विमाने DRDO कडून ताब्यात घेतले जाणार आहेत। विधान क्रमांक 2, 1932 साली भारतीय हवाई दलाची स्थापना झाली। आणि विधान क्रमांक 3, बिरेंदर सिंग धनोवा हे वर्तमान एअर चीफ मार्शल आहेत, वरील पैकी कोणते विधान अचूक आहे? तर आपल्या समोर यासाठी चार पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक 1 और पर्याय क्रमांक ए, विधान 1 आणि 2। पर्याय बी, केवळ विधान 2। पर्याय सी, केवळ विधान 3। आणि डी, दिलेले सर्व। तर बरोबर उत्तर आहे केवळ विधान 2, ऑप्शन नंबर बी। विधान 2 अचूक आहे, त्यामुळे पर्याय बी उत्तर आहे। नौदलात दाखल होण्याच्या मार्गावर असलेल्या स्वदेशी बनावटीचे तेजस या वजनाने हलक्या लढाऊ विमानाने दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी INS विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवरून यशस्वीपणे अरेस्टेड लँडिंग केले। तेजस देशात विकसित करण्यात आलेले पहिले एक इंजिन असलेले हलके लढाऊ विमान आहे। हवाई दलाने December 2017 मध्ये HAL हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड ला 83 तेजस जेट तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती। एअर मार्शल RKS भदुरिया हे भारतीय हवाई दलाचे वर्तमान प्रमुख आहे। नंतर बघूयात प्रश्न क्रमांक 6, भविष्यातल्या ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद डॅश मध्ये सुरू झाली। तर चार पर्याय आहेत, ए अबुधाबी, बी पॅरिस, सी दुबई आणि डी जिनेवा। तर बरोबर उत्तर आहे अबुधाबी। भविष्यातल्या ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट 12 जानेवारी 2020 पासून संयुक्त अरब अमिराती या देशाच्या अबुधाबी येथे सुरू झाली। यंदाची संकल्पना ऊर्जेचा जागतिक वापर, उत्पादन आणि गुंतवणूक याबाबत पुनर्विचार अशी आहे। 170 देशांमधले 33,500 प्रतिनिधी यात सहभागी होणार आहे। 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेत 800 विशेष प्रदर्शक सहभागी होणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 7, मकर संक्रांतीच्या पूर्वरात्री भारताच्या उत्तर भागात डॅश हा कापणीचा उत्सव साजरा करतात। आपल्या समोर चार पर्याय, ए लोहारी, बी पोंगल, सी बैसाखी, डी गुढीपाडवा। तर पर्याय क्रमांक ए लोहरी हा अचूक पर्याय आहे। 13 जानेवारी 2020 रोजी उत्तर भारतातल्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि चंदीगडसह अनेक ठिकाणी लोहरी हा उत्सव साजरा केला जातो। सूर्याचे उत्तरेकडील मार्गक्रमण याच काळात सुरू होते। पीक कापणी आणि समृद्धीशी लोहरी हा उत्सव जोडलेला आहे। लोहरी पौष महिन्यात सहसा मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री साजरा करतात। हे नवीन कापणी हंगाम चिन्हांकित करते। पोंगल या नावाने तमिळनाडू आणि केरळमध्ये कापणीचा सण म्हणून साजरा केला जातो। यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 8, डॅश येथे बांबू एक आश्चर्यजनक गवत या विषयाखाली 2 दिवसांची कार्यशाळा आणि प्रदर्शनी आयोजित केली गेली होती। तर
पर्याय आहेत ए गुवाहाटी, बी शिलाँग, सी जम्मू आणि डी कोलकाता। तर अचूक उत्तर आहे जम्मू। जम्मू येथे बांबू एक आश्चर्यजनक गवत या विषयाखाली 2 दिवसाची कार्यशाळा आणि प्रदर्शनी आयोजित केली गेली होती। हा कार्यक्रम भारत सरकारचे ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय, ईशान्य परिषद आणि काश्मीर सरकार यांच्या वतीने केन व बांबू तंत्रज्ञान केंद्राच्या माध्यमातून आयोजित केला गेला होता। प्रश्न क्रमांक 10-1 येथे केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र आहे। तर आपल्यासमोर 4 पर्याय, ए गुवाहाटी, बी इम्फाळ, सी कोहिमा, डी कोलकाता। तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए गुवाहाटी। आसामच्या गुवाहाटी या शहरात असलेले केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र CBTC ईशान्य परिषदेच्या अंतर्गत कार्य करते। व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा, काही क्वेरी असल्यास सांगा। ओके, थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।